पपची पुताचे आणि आणि पवित आत्मेची आमेन भोमगच्या इष्टनो तुमक सुमेस्तांक करमिली या जकची नावी हाऊ फादर स्टीवन पिरेरा एका पुरबायसो दीस मागता आणि आईच्या दिसाच्या कार्मेल प्रेरण देवाच्या उतरच्या नियळाक स्वागत

जुलैच्या वीस आणि स तारेखेर आम्ही सां जोखीम आणि अन्ना हांचो उडास वा स्मरण आम्ही करतो कोणती जेजूची आब आणि वडली माय आजो आणि आजी सो त्या स्मरणेच्या पहिलीच्या आयतारा म्हणजे आज आम्ही

ನಾಡಕಸ್ಟಿಂಗ ಡೆ ಆಚರಣ ಪ್ರವೇಟ್ ಕಂಪನಿ ಸುರೂ ಜುಲೈ ಏನ ತಾರೀನಿ ಸೆವೆ ತೋಡ ಕಡೂನ್ ಹರಿಯಾ ಜುಲೈ ತೀನ ತಾರಕೇರ ನೇಷನಲ್ಸ್ಟಿಂಗ ಡೆ ಆಚರಣ असो एक उलो असा आणि तो दिस आज आम्ही आचरण करत तर आता आयच्या दुसऱ्या वाचपाचे वेळ आमचे गमन आम्ही दिले सांपावलून रोमागरांक बरयल्ल्या पत्रांतले वाचप अध्याय आठ वळी वीस आणि सो तावनो वीस आणि सात पर्याय बाबा भयणीनो आमचे अस्केत आमक आत्म्याचा आधार असा कित्याक किते आणि कसे मागचे ते आम्ही नेणाव जाल्ल्यान उतरांनी आपल्या आस्कार सुस्कार्यांनी विनंती करतात आणि आमच्या अंतस्करणाचे गूट जणा असा तो देव आत्म्याची कुशी किते म्हणून जणा कित्याक

मागण्याविषयीत सांपवलो रोमागरांक बरे पत्रांत उलयता उतरांनी उसारूक जायना ते ओतमुसू आमचे खातीर आपल्या आस्कार सुस्कार्यांनी विनंती करता आता पावटी मागणें म्हणटाना आमक उडासा आम की म्हणजे आमचे तंडपाशी मागणे ने गी त्या मागण्यांत आमी एक्सपर्ट म्हणून येते कार तंडपाशी मागण्यांत सडाव तूं कितें पुरो आसा सडावतू किती म्हळ्यार म्हाका तें दी म्हाका हें दी म्हाका तें जाय म्हाका हें जाय मागचें मागचे मक्चे मागचे तेंदी ते तेंदी हेंदी म्हणून त्याच्या उपरांत अर्गांधी उंचे असतात तेवढे पटी बारी अप्रूप हे आणि विनवणे आणि अर्गांधी उंचाक आम्ही कंपेर केले जात अर्गांधी उंचे एक दोन पर्सेन जाल्यार विनवणी मागचे 98% स्तुती घरची होगळाप देऊन सो असे पण सडतव मागणे म्हळ्यार आमकां वा मक्चे विसारचे आता हंतुन वाईट ना हातून वाईट ना आणि हे एक चीप मागणे म्हणून की जायना क्षुल्लक म्हणून सांगू जाईन कित्याक आम्ही मागची गरज असा जेजूनच म्हणा मागा आणि तुमक मेळले आणि केतना आम्ही मागता म्हणजे आम्ही विचारत तेतना आम्ही देव आमच्या की ओढ म्हणून लेखता कित्याक म्हाका जायना ते हांव देवा लागी मागता देखून जे कोण मागले तो म्हज्या की ओढ जाता गे त्या देखून नू मागतना मकच खलतो करता देवाक हांव ओढ करता सो so, त्या देखून न विनवणेची मागणी आपुर्बाईचे मागणीच एक रीतीन नमका खलते करता दुसऱ्यान

අත අනක රිතිචය මග්නයස අනි ජාමගනය විශේන්ත සම්පවුලු ආසංචලගේ ව ලේත කංචතෙන් තේ පොවිත්‍ර එත්මයක් අම්චතයි මගම් සොර්්චය වා සා පවුලු චෞත්‍රෙන් ස සංචසලර ಕೇಣಾವ ಜಿಲ್ಲೆಯ ಉತ್ತರ ಉಸಾರೂ ಜಾಯನತ್ಸಿರ ಆಸ್ಕಾರ ಸುಸ್ಕಾರ ಶಾಂತಪ ಅನೇಕ ಉತ್ತರ ಸಾಗರೆ ಧ್ಯಾನಪಸ ಮಾಗೋಕೆ ಓ

आणि जेजूकिदाही ओंपारिंनी आपल्या शिसा लागी तो उलय आणि थोडेपोटी ते ओंपारी सिंपल म्हणून दिसले ज्या तसं गूंड अर्थ अस आणि थोडे पटी शिसांक ते समजणार असल्या वेळा शिस किती करतात जेजू लागी विसारतात या ओंपारीचा अर्थ किती प्रत्येक जाऊन आदल्या आई तर आम्ही आई आईकल्ले ओम पियाची ओपार आणि शिसांक ते समजू ते घरा गेल्या उपरांत जेजू लागे विसारतात आणि तुम्ही उडोली काणी सांगले पळय एक वपार सांगले पळय तसं अर्थ किती सांग म्हणून आणि जेजू दिता जेजू अनेकडे असे म्हणता की लानांक यो संती उघडापे केल्यात म्हणून जाण्ट्यांनी आणि देव कशे उघडापे करता देव आमच्या काळजात उघडापे करता आता देव आमच्या काळजात उघडापे जाल्यार आमी थंड जायचे आमी मौन जायचे पडटा आम्ही उलावचे बंद करचे पडटा बदलाक आमचे कान आणि काळीज उकते करचे पडटा आणि तेद् मात्र देवाचो ताळो देवचे इन्स्पिरेशन देवचे प्रेरण आम्ही ऐकू सोता त्या बदलाक

सांपवलं म्हणता की हंगासर आम्ही ध्यानपणाचे मागणी गरजेचे आम्ही वगेच बसचे गरजेचे काही सांगचे म्हणणात काही उलयचे म्हणेच बसचे आणि देव उगडापे करू सत्ता आमच्या जिविताक किती गरजेचे असा आम्ही कसे त्याचे उतर पाळेत हे सकडे जेजू आम्हाला सर शिकता तर मुगा भोवन आणि बडिनो आमच्या मागण्यात ध्यानपणी वेळ करसुंक आम्ही प्रयत्न करेजू थाळो आम्ही ऐकूक त्याचे प्रेरण जोडूकू आम्ही प्रयत्न कर या दिशेन प्रयत्न करतांना तोच जेजू आम्हा त्याच्या कुरपेन आणि सत्तेन बरोब आईच्या कीर्तन असो श्लोक असो असा तू देवा दुलोभ आणि कणवळ देवाची लक्षणं हंगा विवर देवास स्वभाव देव जाऊन असा दुलोभ देव जाऊन असा कनवळो देव जाऊन असा खकुळतेसो देव तो सुस्निकयसो देव आणि असे विविध त्याचे गुण स्वभाव हंगर विवरल्यात तर आता हे आम्ही भक्तिपणाने मागे श्लोक तू देवा दु लोभ आणि कनवळो तू देवा दुलोब आणि कनवाळो तू देवा दुलोब आणि कनवाळो तुका उलो मारतियातही दया मया बरलो मुच्या मागण्याक खान दी सर्वेस्परा मुलते विनवणेक जाप देवा दुलोब आणि कनवाळो सर्वेस्परा न मान करूक सर राष्ट्रा मुखार सरतली तुझ्या पायांक पडून तुझे नाव वाकणतली कित्याक मोहन्नत आणि महातकार्या तो तू एकलोस वै तू एकलोस देव तू देवा दुलभ आणि कणवाळ पूण तू साईबा दयाळ आणि काकुळतीसो देव लांब सुसनिकाचो देव तू सदा दयाळ आणि विश्वासी तू तर म्हाका दृढ कन पळेझी दया कर तू देवा दुलभ आणि कणवाळ महिमा बपाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जशी आदी तशीच आता आणि सदा आमेन देवसो आशीर्वाद मागून घे पद्धार बाप पूत आणि आत्मो तुमचे आपला आशीर्वाद गेलो आमेन भा

ಜೋಕಿಮ ಮೈಕಲ್ ಕಾರ್ಲೋ ಲೋರೆ ಜೋಸಫ್ ಕೂಡಾಯ पाऊलीन डिसोजा अंजलोर मंगलोर त देवादिन झाले हांका पर देव सस्निक विषय फाव करनी म्हणून आमची मागणी तुम्ही समेस्तांक एका बैसो दीस मागता परत मिळया मोग